आज आपण बेसनचे भजी करणार आहोत. काल आपण मुगाचे केले, आज हरभरा डाळीचे बेसनचे करणार आहोत. तर यात एक बारीक कांदा चिरून टाकला आहे, एक बटाटा टाकला आहे, तर अर्धा चमचा मी ह्यामध्ये सोडा टाकत आहे, एक चमचा मी ह्यामध्ये जिरे टाकत आहे. हे मिठासाठी छान भरणी आणली आहे, छान आहे ना. हे जुन्या टाईपची भरणी आहे बघा, हे जुने लोक वापरायची मिठाची भरणी. चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. हे बेसन पिठाचे भजी आहेत, कांदा बटाटा बारीक चिरून टाकलेला आहे यामध्ये. आपण गॅस फास्ट असल्यानंतर भजी व्यवस्थित छान आतून भाजली जाते. हे तयार झाले आपले कांदा बटाटा भजी. मोठा कांदा मुलांना आवडत नाही ना आतमध्ये, बटाटा पण आवडत नाही, म्हणून आपण असं लहान कांदा चिरून टाकायचा. लांबोटी चिवडा, कांदा बटाटा भजी, शेंगदाणा चटणी, हिरवी मिरची, आजचा मेनू. मिरची भजी, मिरची भजी, कांदा बटाटा भजी, शेंगदाण्याची चटणी, लांबोटीचा चिवडा, आजचा मेनू हा आहे. बटाटा कांदा भजी, शेंगदाणा चटणी, लांबोटीचा चिवडा, आजचा मेनू हा केलेला आहे. भजी आपण असं सुद्धा खाऊ शकतो डिश मध्ये घेऊन. चहा बरोबर भजी तर एकदम झकास, मस्तच लागतात. हे जेवण माझ्या पतींना खूप आवडत नाही, हा नाश्ता माझ्या पतींना खूप आवडतो. भजी, पाव, मिरची, शेंगदाणा चटणी, म्हणून आज मी त्यांच्यासाठी स्पेशल केलेला आहे.